नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. 1.5 वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आलं आहे. सायंकाळी 4:30 सुमारास उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले. गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहे. बाबूलाल पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहे. यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड मजूर कामाला होता. सदर मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून 1.5 वर्षांपूर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून 1.5 वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. याचाच राग मनात धरून 3 मार्च रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीनं फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर 3 राऊंडर फायर केलं. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्यानं ते या गोळीबारात जखमी झाले. त्यांना तातडीनं नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कला केंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास चालू आहे. मी पाटोदा इथे रहिवासी असून माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे 1:15 मी त्यांना सोडायला चाललो होतो. माझ्या पाठीमागे चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला गेला पाटोद्याच्या चौकापर्यंत. पाटोद्याच्या चौकात मी माझ्या उसाच्या टेलर समोर गाडी थांबविली. तेव्हा डायरेक्ट माझ्यापाशी शिवीगाळ देत जे आला माझ्यावर फायरिंग केली. माझ्या उजव्या पायाला गोळी लागली आणि ती जामखेडला निघून गेली. किती जण होते? 2 जण होते खाली उतरलेले. चिंग्या फायरिंग करीत होता. एक जणच्या हातात काही होतं ते काय मला अंधारात माझ्या गाव याच्यामुळे काही दिसलं नाही. एक घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 307, 334 आणि आर्म्स ऍक्ट 325 समोर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील जे फिर्यादी आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या पोटरीला गोळी चाटून गेलेली आहे. फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत, उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही 3 पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.